प्राध्यापक डॉक्टर सुनील मधुकर कात्रे अहमदनगर, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या संगीत संन्यास्त खड्ग यातला प्रवेश सातवा मी सादर करतोय. याच्यामध्ये भगवान गौतम बुद्ध, सेनापती विक्रम आणि इतर. भगवान गौतम बुद्ध म्हणतात, सेनानी विक्रम, पण माझ्यासारखे संन्यासी एक प्रकारचे शेतकरीच आहेत नाहीत का? हे पहा, या भवभ्रमाचे रान साफ करून चित्ताचं शेत मी ज्ञानाच्या नांगरानं नांगरून काढतो. नीती नियम हा माझ्या नांगराचा दांडा होय. उद्यमशीलता हा त्याचा बैल आहे. सद्गर्भ मतांच्या बीजास मी पेरतो. सत्कर्मरूपी दृष्टीने ते संचिले जाते आणि नंतर त्यास दुःखाचा अंत करणारे शाश्वत जीवनाचे पीक लगडते. मग सेनापती विक्रम म्हणतात, परंतु महाराज, आपल्यासारखे असे सामाजिक सदाचाराचा परम शुभास्पद उपदेशाच्या अमृतफलाची लागवड करणारे लाक्षणिक शेतकरी तरी या आपल्या संन्यासी संघात किती से आहेत? या उभ्या जगात किती से आहेत? एक, दोन, फार तर तीन. परंतु या एकट्या दुकट्या खऱ्या शेतकऱ्याच्या पीतपटाचे ध्वजाखाली हे जे शेकडो निरुद्योगी संन्यासी, भिक्षू, बैरागी इत्यादी लोकांचे बाजार बुणगे जमलेले असतात ना, त्यांच्या श्रमास आंचवल्याने राष्ट्राची आर्थिक शक्ती किती हीन होऊन जाते ती पहा. जो जो एक एक मनुष्य संसार सोडून संन्यासी किंवा श्रमण होतो, त्याचे मागे दोघा जणांच्या उपार्जनात समाज अंतरतो. एक त्या संन्यस्त श्रमणाच्या आणि दुसऱ्या त्या श्रमणास पोचणाऱ्या श्रमिकाच्या. प्रत्येक श्रमण म्हणजे समाजातील प्रत्येक उपयुक्त धंद्यावर बसलेला एक मूर्तिमंत करच. हा आपला संघच घ्या ना. 8 वर्षाच्या अवधीत त्यात सहस्रावधी माणसं शिरली. सहस्र वर्ष हे गाढ जर असंच चाललं तर ही संख्या लाखांनी मोजावी लागेल. बरं, या संन्याशाच्या संसाराला काय लागत नाही? गृहस्थाप्रमाणे दुकूल वस्त्रे नसली तरी वस्त्रे हवीत. विलास भवन नसली तरी विहार भवन तर हवीतच. मंदिर नसली तरी मठ हवेत. मोदक नसले तरी मीठ भाकरी हवीच. त्यास पादुका हव्यात, पांघरुण हवीत, वैद्य हवेत, औषध हवीत, भांडे हवीत, भांडण देखील हवीत. आपल्या संघातीलच पक्ष विपक्षांच्या भांडणावरून स्वतः तथागतासही नाही का अनेक वेळा संघ मोडून टाकण्याचा धाक या उद्दंड भिक्षूत घालावा लागला. भगवान, ज्या घरात एक भाऊ मिळवता असून चार भाऊ नुसते खाऊ बनून भटकत फिरतात ना, ते घर जसं डबघाईस आल्यापासून राहत नाही ना, अगदी तसंच लाखो लोकांच्या धनोत्पानास अंतरलेला आणि त्यांच्या भरणाच्या भाराखाली पिढ्यानपिढ्या त्रासून गेलेला समाजही डबघाईस आल्यापासून राहणार नाही. कृषीच्या अर्धोत्पादक व्यवसायाच्या त्यागाची, संन्यासाश्रमाची जी दुसरी प्रतिष्ठा असते, तिचा असा भयंकर परिणाम होऊन लोकांच्या कल्याणापेक्षा लोकांचं अकल्याणच होत राहील. भगवान बुद्ध म्हणतात, परंतु सेनानी, भौतिक धन हेच काही खरं धन नाही. अहिक उन्नती हाच काही मनुष्याचा पुरुषार्थ नाही. पारलौकिक उन्नती हाच खरा पुरुषार्थ आहे. हे मूळ विधेयच आपण विसरता. सेनापती विक्रम, छे छे, ते आपण प्रथमच मान्य केलं आहात की निर्वाण प्राप्तीनंतर किंवा निर्वाण प्राप्त्यर्थ जे धर्माचरण अत्यावश्यक आहे ते गृहस्थाश्रमातही साधता येईल. वास्तव पारलौकिक हित हा उभय पक्षी समान असणारा घटक सोडून उरलेल्या अहिक लाभाचीच तुलना कर्तव्य आहे. किंबहुना संन्याशाच्या संसारासाठी देखील गृहस्थाचा संसार अवश्य आहे. हा भात पिकविल तरच तो अल्लक म्हणून भिक्षा मागून खाईल. अनासक्त बुद्धी असेल तर भीक मागण्यात वेळ घालवणं काय किंवा शेती करण्यात वेळ घालवणं काय सारखंच बंधनकारक आहे अथवा नाही? म्हणून मी म्हणतो की आपणासारखं मुक्त देखील संन्याशाश्रमी विकृत प्रतिज्ञांच्या बेड्या अडकवून न घेता जर गृहस्थाश्रमाचा जीवन व्यापन करतील तर अधिक लोककल्याण प्रकृत परंपरेनंच लोकपराकार्थ जीवन व्यापन करतील तर अधिक लोककल्याण साधू शकतील. भगवान, परंतु भगवंतासारख्या लोकोत्तर विभूतीचा प्रश्न जरी सोडून दिला तरी तदी तर सर्वजणांना तरी संन्यासाश्रमाचा प्रवेश सर्व क्षेत्र निषिद्धच असला पाहिजे. कारण कामिनी आणि कृषी यांच्या अत्यंतिक त्यागाच्या ज्या दोन प्रतिज्ञा संन्यासाला घ्याव्या लागतात त्यामुळे राष्ट्राचा प्रजाक्षय
आणि धनक्षय होऊन त्या राष्ट्रास उलट कसा अपकार होतो हे मी जे आत्ता दाखवले त्याहूनही भयंकर हानी या समाजाची, या राष्ट्राची संन्यासाच्या त्या तिसऱ्या प्रतिज्ञेने, कृपाणाच्या त्यागानं आणि त्या अत्यंतिक अहिंसेच्या बुद्धिभ्रष्ट ब्रिदानं होत आहे, होणारी आहे। भगवान, ही अत्यंतिक अहिंसा नसून हा अत्यंतिक आत्मनाश होय, आणि आत्म्याचा नाश ही पुन्हा हिंसाच, आम्ही ही पुन्हा हिंसाच होत असल्यानं अत्यंतिक अहिंसा म्हणजे अत्यंतिक हिंसा, असे अहिंसेच्या या अनाडी व्याख्येचे विलक्षण तात्पर्य ते भगवान बुद्ध म्हणतात। परंतु आम्ही अत्यंतिक अहिंसेचे मुळीच पक्षपाती नाही, इतकेच नव्हे तर साधू रक्षणाकरता आततयांचा प्रतिबळाने आणि प्रत्याघाताने प्रतिकार करणे ही हिंसा होत नसून उलट हिंसेचा डाव हाडून पाडणारे पुण्यकर्मच होत आहे, असे तथागताचे मत आहे। परंतु हे गृहस्थाश्रमाचे कर्तव्य होय, संन्यास आश्रमाचे नव्हे। मग सेनापती विक्रम म्हणतात, आणि म्हणूनच मी म्हणतो की ज्या संन्यासात अशा न्याय संरक्षण कृपाणांचा अत्यंतिक संन्यास करावा लागतो तो विमुक्त द्वार संन्यासाश्रम ही कोणाच्याही राष्ट्रावर ओढवणारी मोठ्यातली मोठी आपत्ती आहे। भगवान, नांगर धरावायचा नाही, शस्त्रास शिवायचं नाही, अशा शब्दा घेऊन ज्या राष्ट्रातील लोक मठामठातून असे पडून राहू लागतात ना, ते संन्यास प्रवण राष्ट्र आज ना उद्या अन्न अन्न करून तडफडू लागलेच पाहिजे, दुबळे झालेच पाहिजे। कोण्या संसार प्रवण आक्रमक राष्ट्राच्या व्याघ्राची झेप पडताच त्याच्या तीक्ष्ण पंजाज बळी पडलंच पाहिजे। अशा संन्यास प्रवणतेचा पुरस्कार केल्यानं ज्या लोककल्याणासाठी आपण मुक्तावस्थेतच या धर्मचक्र प्रवर्तनाचा, या संघाचा खटाटोप करीत आहात ना, ते संसारी जगत तर उच्छिन्न होईलच होईल, पण शेवटी ही आपली महान धर्मसंस्था, हे संघ, हे लाखो भिक्षुगण, या समाधी, ही तपोवने, हे उभे संन्यासी जगतही क्रूर रानटी शौपदांचा आणि त्याहूनही क्रूर अशा राक्षसांचा रक्तबंबाळ नसांनी शतधा विदीर्ण होऊन नाश पावेल। भगवान बुद्ध म्हणतात, पण सेनापते, संन्यासाच्या हाती एक कृपाण असते, एक शस्त्र असते, ते लोहाचे नसले तरी आणि म्हणूनच ते लोहाहूनही अधिक परिणामकारी असते, त्या संन्यासाच्या शस्त्राचे नाव क्षमा आहे। विक्रम, क्षमा शस्त्र हे करे अस्वस्त्र, शत्रुतस्य करोति किम। मग सेनापती विक्रम म्हणतात, किम वदाहा प्राणनाशाहा, दंड करण्याची ज्या शक्ती आहे तोच क्षमा करू शकतो, दंड करण्याची ज्या शक्ती नाही त्या दुबळ्याच्या क्षमेस शरणागती म्हणतात। क्षमा नव्हे भुकेल्या रक्तलिप्सू वाघापुढे काय मटकन बसते, तिने क्षमा शस्त्र हाती धरले तरी क्षमा शस्त्रास भिवून तो वाघ तिला सोडणार आहे की काय? ती काय, मी तुला क्षमा करते म्हणून म्हणाली तरी तो तिला खाणारच, शरण आले म्हणून म्हणाली तरी खाणारच। दुष्ट शत्रूसही क्षमा करीत राहिले म्हणजे ते आगळीक करणे सोडतील, अशा वेडगळ आशेवर जे राष्ट्र अवलंबून राहते ते राष्ट्र त्याच क्षमेला मानभंग समजून अधिकच क्रुद्ध झालेल्या त्याच दुष्ट शत्रूकडून संधी साधताच न्यायनाट करून टाकले जाते, अशी उदाहरणं इतिहासात घडली आहेत आणि हाय हाय अजून घडायची आहेत। भगवान, हे आपलं राष्ट्र, हे आपलं शाक्य राष्ट्र आहे, याच एका बाजूस कोसलांचे प्रबळ राजसत्ताक राष्ट्र आहे, दुसऱ्या बाजूस मगधांचे राजसत्ताक राज्य आहे, या दोन्ही प्रबळ राजकांच्या राजसत्ताक राष्ट्रांच्या मध्ये हे शाक्यांचे प्राजक सापडलेले आहे। ते त्या क्षणी लवलेशही दुर्बल होईल, त्या क्षणी ते या दोन्ही गिधाडांपैकी कोणाच्या तरी धाडीस बळी पाडल्या वाचून राहणार नाही। अशा स्थितीत या राष्ट्रातील लोकांपुढे शस्त्रास न शिवणे हे उत्कृष्ट जीवन होय, नीतीची पराकाष्ठा होय, बुद्धाच्या कृपेस संपादण्याचा पवित्र मार्ग होय, असे विकृत ध्येय धरणे मला अत्यंत आत्मघातकीपणाचे वाटत आहे। भगवान,